मंडळी आपल्या सगळ्यांना सस्नेह जय ज्योती जय भीम जय शाहू जय जिजाऊ जय महाराष्ट्र। प्रचंड उशीर झालेला आहे आणि मला खूप साऱ्या गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत। जे म्हटलं गेलं की माझ्या कल्पनेतून म्हणण्यापेक्षा त्याची कारणं वेगळी आहेत, ती मी आपल्याला शेअर करणार आहे की महाप्रबोधन यात्रा का काढायची आणि त्याची गरज का आहे। परंतु तथागत गौतम बुद्धांपासून ते चार्वाकांपर्यंत आणि मा सावित्री मा जिजाई ताराराणी अहिल्यादेवी होळकरांपासून ते फातिमाबी शेख यांच्यापर्यंत, संत कबीर संत रोहिदास संत सेवालाल यांच्यापासून ते संत गाडगे बाबा संत तुकडोजी महाराज संत भगवान बाबा यांच्यापर्यंत अनेक महापुरुषांनी अनेक महामानवांनी अनेक संतांनी हा महाराष्ट्र घडवला वाढवला आणि या महाराष्ट्राची कीर्ती भारतात नव्हे त्रिखंडात नेली। या महाराष्ट्रालाच या देशाला संविधान देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा सुपुत्र या महाराष्ट्रातलाच, याच महाराष्ट्राने माझ्यासारख्या सावित्रीच्या लेकी घडवणाऱ्या क्रांतिबा ज्योतिबा फुलेंची ही भूमी आहे। हा महाराष्ट्र या मरहट्टाच्या पठारावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज अजूनही घुमत आहे। हा महाराष्ट्र लढवय्यांचा शूरवीरांचा त्यागाचा हा महाराष्ट्र हा इथल्या अथक परंपरांचा विचाराचा प्रबोधनाचा हा महाराष्ट्र प्रबोधनकार ठाकरेंचा। मंडळी मंचावर अनेक मान्यवर बसलेले आहेत ज्यांचं आपण अत्यंत तडफदार भाषण ऐकलं, असे आमचे नेते आदरणीय विनायक राऊत साहेबजी, ज्यांचं आपण अजून एक तडफदार भाषण ऐकणार आहात। मी म्हटलं सर मी ज्युनियर आहे, मी जरा आधी बोलते, आपण सिनियर नेते आहात, म्हणजे चुकलं तर ते नंतर मला सांभाळून घेतील, असे आदरणीय भास्कर दादा। मंचावर उपस्थित असलेल्या त्या खरंच सिनियर आहेत आणि त्या खरंच रणरागिणी वाघिणी आहेत आणि आम्हाला त्यांचा आधार आहे, अशा अनिताताई बिर्जे। मंचावर उपस्थित असलेल्या आमच्या भगिनी ज्योतिताई ठाकरे, अनेक मंडळी आहेत, मी फार नामोल्लेखात वेळ घालवत नाही, आपण मला समजून घ्याल आणि माफ कराल। उपस्थित असलेला माझा छोटा भाऊ केदार दिघे, मी सगळ्यांना ताई माई दादा भाऊ असं म्हणते कारण मला शिवसेना पक्ष असण्यापेक्षा हा परिवार वाटतो आणि ते परिवार आणि मला आनंद आहे की मी या परिवाराची लेखमाता आहे। दादा हो, या मंचावर आज महाप्रबोधन यात्रेची इतकी शानदार सुरुवात करणारे आणि माझा उत्साह वाढवणारे, कारण मला राज्यभर फिरायचंय आणि तुम्ही इतकी छान कल्पनेच्या पलीकडची मला इतकी छान सुरुवात करून दिली आहे, म्हणजे अत्यंत काय म्हणता येईल त्याला, ओपनिंगलाच एवढं भारी तुम्ही सगळं टीजर आणि हे सगळं खूप दैदिप्यमान आहे। तो व्हिडिओ आता मला सगळ्या राज्यभर दाखवावा लागेल आणि तुम्ही द्याल मला। ते धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा सच्चा खरा खुरा वारसदार, ठाणे जिल्ह्याचे वाघ, मी वाघ का म्हणते त्याचं कारण सांगते दादा हो, बोके हळूच लोणी मटकावतात आणि मग ते वाया सुरत गुवाहाटीला निघून जातात। वाघ डटके थांबलेला असतो हर संकटामध्ये हर काळामध्ये, वाघाला पळून जायची गरज पडत नाही, वाघाला गुपचूप कुठल्याही चार्टर एअरबस मधून पळून जावं लागत नाही, वाघ लढतो, फक्त वाघ बोलून दाखवत नाही। इथला पसरलेला सन्नाटाच याच द्योतक असतो की वाघ अजूनही आहे। ते आमचे एकनिष्ठ, त्यांच्याकडे एकनिष्ठच गायब होतं, मला फार आश्चर्य वाटायचं, एकनिष्ठ निष्ठावंत वाघ आदरणीय खासदार राजन विचारे दादा आणि
मंचावरील सर्व मान्यवर मंडळी, दादा हो, ही महाप्रबोधन यात्रा आजपासून सुरू होतीये। त्याची काही कारण मी आपल्या समोर विशद केली पाहिजेत। तत्पूर्वी जे स्पिरिट आपण दाखवले, ही गर्दी म्हणजे इतका छान प्रतिसाद की कुठून येण्या जाण्याची जागा आहे तीही दिसत नाहीये। सगळ्या त्या अगदी पायऱ्यांवरती सुद्धा आमच्या सगळ्या बहिणी बसलेल्या आहेत, इकडे तेवढीच माणसं आहेत, लॉबीज मध्ये माणसं आहेत, बाहेर याच्या दुपटी तिपटीने गर्दी आहे। काल त्यांनी आमचं चिन्ह नाव जरी गोठवण्याचा प्रयत्न केला असला तरी ते आमचं स्पिरिट अजिबात गोठवू शकलेले नाहीत, ते आमची लढण्याची जिद्द गोठवू शकले नाहीत, त्याची साक्ष देणारी ही गर्दी आणि हा उत्साह आहे। आणि हा उत्साह, ही गर्दी, हे अलोट प्रेम या गोष्टीचा सार्थ विश्वास पटवून देतोय की होय, तुम्ही काहीही केलं, कितीही कुटिल राजनीती केली तरीही फडणवीस साहेब, होय मी फडणवीसच म्हणतेय, मी शिंदे साहेब म्हणत नाहीये, मी शिंदे साहेब म्हणत नाहीये, कारण लढाई शिंदे साहेबांच्या सोबतची नाहीच आहे, ते फक्त कळसूत्री बाहुली सारखे सूत्रधार फडणवीसांच्या इशाऱ्यावर काम करत आहे। त्यामुळे फडणवीस साहेब, ही सगळी गर्दी जर बघितलीत ना तर तुमचा विश्वास पटेल की एकीकडे ते काहीतरी गर्व गर्जना काहीतरीच्या यात्रेला लोक भाड्याने आणली तरी बसत नाहीयेत, आणि इकडे अलोट गर्दी आहे, ही साक्ष देणारी आहे की होय, येणारा मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे असणार आहे। का करतोय आम्ही ही महाप्रबोधन यात्रा? लोक सत्तेसाठी वेगवेगळ्या यात्रा काढतात। माझं सन्माननीय पक्षप्रमुख साहेबांना जेव्हा आम्ही पहिल्यांदा बोललो तर साहेब म्हटले, कसली यात्रा करायची आपल्याला? म्हणजे लोक वेगवेगळ्या यात्रा ना, काहीतरी गर्जना यात्रा, याऊ यात्रा, त्याऊ यात्रा, अशा काही काही यात्रा असतात। कधी मंडलला रोखण्याची कमंडलू यात्रा असते, हे की नाही? ओ ओबीसी भावांनो, वाजवाड्या टाळ्या, हे की नाही? पण ह्या कोणी रथयात्रा, कुणाची काय असते, पण होतं काय दादा हो माहितीये का? कुणाची शोभायात्रा निघते, कुणाची रथयात्रा निघते, परंतु या सगळ्यात जो चिखलफेक होतो त्याच्यामध्ये आमच्या संस्कृतीची प्रेतयात्रा निघते। आणि आमची संस्कृती जी आहे ना, ती माणूस पण जपणारी आहे, माणसं जोडणारी आहे, सगळ्यांना सोबत घेऊन चालणारी आहे, नेमका त्या संस्कृतीचा विसर पडतोय। आणि म्हणून मला असं वाटलं की नाही सर, काय अडचण काय होतीये की वेगवेगळे नेते वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि मग त्यांच्या काही टॅगलाईन्स ठरतात, त्या टॅगलाईनमध्ये ते असं सांगतात, म्हणजे एका मंत्र्याने, एका कुठल्या तरी नेत्याने, मोठ्या नेत्याने असं सांगितलं, भाई और बहनो, मैं रोज मन की बात करूंगा, मैं आपका विश्वास दिलाता हूं कि हमारी पार्टी जब भी सत्ता में आएगी, हम हर साल 2 करोड़ बेरोजगारों को रोजगार दिलाएंगे। ही महाप्रबोधन यात्रा त्याची आठवण करून देण्यासाठी है कि कहा गया है आपके वो वादे, वो इरादे, वो कस्मे, वो वफाए जो आपने हमें पहले दी थी, 2 करोड़ आबादी तो वही के वही थम गई है, हे आम्हाला लोकांना सांगावं लागेल। ही महाप्रबोधन यात्रा कशासाठी आहे? तर आम्हाला एक ताई होत्या, त्या दिसत होत्या टीव्हीवर आणि त्या सिलेंडरवर बसायच्या आणि त्या म्हणायच्या की खूप कितनी महंगाई बढ़ गई है, कितनी महंगाई बढ़ गई है, बहुत हो चुके महंगाई के मार, आपकी बार नहीं, नहीं 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 नहीं, हम नहीं सह सकते, आपकी बार ये इमोशनल अत्याचार नहीं सहना है, म्हणून ही महाप्रबोधन यात्रा है। ही महाप्रबोधन यात्रा आम्ही का करत आहोत त्याचं कारण, ज्या लोकांनी असं सांगितलं होतं, जे लोक असं आम्हाला सांगत होते, भाई और बहनो, मैं आपको बताना चाहता हूं, मैं कौन हूं, मैं कौन था, चा वहां से आया था, मैं समझ सकती हूं सर,
कि चाय चाय बेचना ठीक बात है सर, पर चाय बेचते बेचते देश बेचना ठीक बात नहीं है सर, मुझे इसलिए आना है, मैं इसलिए आई हूं, म्हणून ही महाप्रबोधन यात्रा काढायची आहे। का करायची आहे ही महाप्रबोधन यात्रा? त्याचं अजून एक कारण आहे, ते वारंवार सांगतात तुकडे गँग तुकडे गँग तुकडे गँग तुकडे तुकडे गँग, म्हणून तुम्हीच तुकडे तुकडे पाडले तिथल्या लोकांचे। अरे पण ते तुकडे कधीच नव्हते। कुणीतरी मघाशी अँकरिंग करताना म्हणाल, गो ब्राह्मण प्रतिपालक नका करू असं, हा अन्याय आहे छत्रपती शिवाजी महाराजांवरती। छत्रपती शिवाजी महाराज कुठल्याही एका जात समुदायाचे राजे नव्हते, छत्रपती समुदायातल्या 18 पगड जात समुदायाचे राजे होते, ते बहुजन प्रतिपालक होते, हे ठामपणे सांगण्यासाठी ही महाप्रबोधन यात्रा आहे। का आहे ही महाप्रबोधन यात्रा? ज्या लोकांनी महापुरुषांना वेगवेगळ्या जातीच्या भिंतींमध्ये अडकवून ठेवलं आणि जाती जातींचे धर्माधर्मांचे कंपार्टमेंट तयार केले आणि डिवाइड अँड रूल पॉलिसी फोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची नीती ज्या भाजपाने इथे वापरली त्यांना आरसा दाखवण्यासाठी की नाही नाही छट्टंजी नाही ऐसे नाही होता है, ती राणेंची दोन पोरं असो ते, ऐसे नाही होता है ऐसे नाही होता है। इथे सगळे महापुरुष त्यांच्या जाती काय होत्या द्या सोडून, परंतु त्यांचा विचार प्रचंड एकत्रित होता। कारण ज्यांनी म्हणजे अगदी सुरुवातीला ज्या आपल्याकडे जे आलं ना अशोक चक्र आलं, तिथपासूनचा जर काळ बघितला ना, तर कुठलं शाक्य कुळातले त्यांची जात जातीचा काहीच संबंध नव्हता, परंतु त्यांच्या काळात जी अष्टप्रधान मंडळाची रचना होती तीच अष्टप्रधान मंडळाची रचना पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात येते, परंपरा आहे ती। छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं शिवस्मारक शोधून काढतात ते क्रांतिबा ज्योतिबा फुले। जात एक नाहीये, विचार एक आहे। क्रांतिबा ज्योतिबा फुले यांना गुरु मानतात ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। जात एक नाहीये, बघा तुम्ही, क्रांतिबा ज्योतिबा फुलेंनी घर क्रमांक 395 मध्ये मुलींची पहिली शाळा काढली आणि बाबासाहेबांनी आदरांजली आपल्या गुरुला देताना बरोबर घर क्रमांक 395 कलमांचीच राज्यघटना या देशाला बहाल केली। क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांनी आपल्या घरचा पाण्याचा हौद हा खुला केला 1827 ला। बाबासाहेबांनी गुरुच्या जन्मशताब्दी वर्षात बरोबर 1927 ला महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह केला। क्रांतिबांनी आपल्या दत्तक मुलाचे नाव यशवंता ठेवले, बाबासाहेबांनी आपल्या पहिल्या मुलाचे नाव यशवंता ठेवले। जात एक नाहीये या महापुरुषांची, पण यांची विचारधारा एक आहे। त्याच बाबासाहेबांना पुढे जोडणारी कडी येते ती लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची, जे अण्णाभाऊ कवन लिहितात या मुंबईसाठी, जे फार महत्वाचं कवन आहे। अण्णाभाऊ लिहितात, अरे गुजरात कुठलची चोर मुंबई तर आमची पोर, ही फार महत्वाची ओळख किती अण्णाभाऊ आहे। या सगळ्या महापुरुषांचा विचार घेऊन महाराष्ट्र तयार होतो। महाराष्ट्र तयार होतो तो संत गाडगे बाबांच्या वचनांनी, की अरे शहर स्वच्छ केली पण माणसांची मन कधी स्वच्छ कराल, जी मन जातीभेदांनी कलुषित करण्याचा आणि धर्मभेदांनी कलुषित करून कंपार्टमेंट तयार करण्याचा प्रयत्न भाजप सारखे कुटील नीतीचे लोक करतायत, सोडून द्या यांना आणि चला माणूस घडवूया, म्हणून महाप्रबोधन यात्रा आहे। ही महाप्रबोधन यात्रा का करायची आहे? तो त्यांनी सांगितलं, भाई और बहनो मैं आपसे मन की बात करूंगा। मग अजून एक नेता आला, ते अजून मधून असतात ना, म्हणजे ह्याचे एकदा कॉन्ट्रॅक्ट मग त्याचे एकदा कॉन्ट्रॅक्ट असं ते काहीतरी करतात, ते असं असं काहीतरी असतं त्यांचं बोलणं। आणि मग त्यांनी सांगितलं की मी येतोय तुमच्या शहरात तुम्हाला बोलायला। अरे कुणी बोलायला येईलय, कुणी मन की बात करायला येईलय, अरे जन की बात कब सुनोगे, जन की बात सुननी पडेगी, हम क्यों महाप्रबोधन यात्रा कर रहे हैं,
हम इसलिए महाप्रबोधन यात्रा कर रहे हैं कि हर कोई अपने मन की सुना रहा है, किंतु जनता की बात क्या है, जनता की समस्याएं क्या है, नॉन इश्यूज पर चर्चा करने वाले लोग, यहाँ की जनता जो रोजमर्रा की जिंदगी में बर्निंग रोज के डेली इश्यूज को भिड़ रही है, उन समस्याओं से जूझ रही है, उन समस्याओं से अवगत यहाँ के विद्यमान पॉलिटिशियन और सरकार को अवगत कराने के लिए हम यह महाप्रबोधन यात्रा कर रहे हैं। ही महाप्रबोधन यात्रा करण्याच्या मागे आमचा उद्देश काय आहे? फार सरळ आहे दादा हो। आपली अडचण काय झाली माहिती आहे का? मावशी अक्का विचार करा पक्का, अमक्यावर मारा शिक्का ते रोजच लावतात थुक्का। आम्ही शिक्केच मारत जातोय, ते थुक्केच लावत जात आहेत, आणि हे वाईट आहे। कारण जे जे लोक इकडनं निघून गेले त्या लोकांनी फक्त पक्षप्रमुखांचा विश्वासघात केला नाही, त्या लोकांनी फक्त पक्षाचा विश्वासघात केला नाही, तर त्या लोकांनी तुम्हा जनतेचाही विश्वासघात केला। कारण तुम्ही शिक्के जे मारले होते ना ते विचारधारा बघून मारले होते, आणि नेमकी त्या विचारधारेशीच यांनी गद्दारी केली। मग हे विचारधारेच्या वेळेला ते म्हणतात की अरे आम्ही काय, आम्ही कुठे विचारधारा सोडली, आम्ही तर बाळासाहेबांचेच वारसदार आहोत। कसे असतील हे लोक बाळासाहेबांचे वारसदार? जे लोक हिंदुत्वाच्या नावाखाली इतर लोकांचा द्वेष करतात पण त्यांना कळत नाही की अरे धर्मवीर आनंद दिघेजींचे सगळ्यात मोठे विश्वासू साथीदार सहकारी मित्र गुरुवर जे काही तुम्ही म्हणाल त्याला फ्रेंड फिलॉसॉफर गाईड ते जे होते ते साबीरभाई शेख सारखे नेते होते इथे। ते साबीरभाई शेख ना तुम्ही कसं विसरू शकताय? जे लोक म्हणतात की आम्ही बाळासाहेबांचे वारसदार, बाळासाहेबांचा वारसदार असणारा माणूस आपलाच शिवसैनिक, मी ज्याच्यावरती बोलले रिपीट करायचं नाहीये, परंतु आपल्याच शिवसैनिक भावाच्या विधवा पत्नीच्या विरोधात कसा उमेदवार उभा करू शकतो? आणि तोही दुसऱ्यांचा। एकीकडे शिवसेना वाचवायची म्हणतात पण शिवसेनेचा उमेदवारच देत नाहीत, पण तरीही यांना घाई फार असते। दादा हो, मुद्दे अनेक आहेत, माया हो अनेक गोष्टी आहेत। महाप्रबोधन यात्रा का करायची त्याचं अजून एक उदाहरण सांगते। पहा, असं म्हटलं गेलं की या देशाची लोकसंख्या प्रचंड वाढलेली आहे, परंतु लक्षात घ्या कुठल्याही देशाची लोकसंख्या जास्त असणे ही समस्या कधीच असत नाही, ती प्रगतीच्या आड अजिबात येत नाही। आय एम व्हेरी सिरियस, आणि मी अत्यंत गांभीर्याने हे नमूद करते की प्रचंड लोकसंख्या ही देशाच्या समस्येच्या आड येत नाही। मग आड काय येतं? तर लोकसंख्या कोणत्या प्रकारची आहे त्यावरती ते डिपेंड असतं। लक्षात घ्या, प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन अँड डिपेंडंट पॉप्युलेशन असे जे दोन प्रकार सांगितले गेले, एक आधारित लोकसंख्या आणि दुसरी उत्पादक लोकसंख्या। समजून घ्या की एखाद्या कुटुंबामध्ये 10 सदस्य आहेत, अ नावाच्या कुटुंबामध्ये, आणि ब नावाच्या कुटुंबामध्ये सुद्धा 10 सदस्य आहेत। अ कुटुंबामधले 2 सदस्य हे 60 वरचे आहेत, सतत आजारी पडणारे आहेत, आणि त्याच्यातलेच जवळपास 6 सदस्य हे छोटी कच्ची बच्ची आहेत आणि 2 सदस्य कमावती आहेत। इकडे ब कुटुंब आहे आणि ब कुटुंबामध्ये 1 सदस्य 60 वरचा आहे, 2 सदस्य जे आहेत ते लहान बाळ आहेत, आणि बाकी सगळी सदस्य 25 ते 45 वयोगटातली आहेत आणि ती कमावती आहेत। तुम्ही विचार करा आर्थिक स्थिती कोणत्या कुटुंबाची चांगली असेल? तर निश्चितपणे ब कुटुंबाची असेल। का? कारण ब कुटुंबातली प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन उत्पादक लोकसंख्या प्रचंड आहे। दादा हो, हे नीट समजून घ्या, कारण ही महाप्रबोधन यात्रा आहे, लोकशाहणी झाली पाहिजेत। हे नीट समजून घ्या दादा हो की जपान 3 वेळा बेचिराग झाला तरीही राखेत न उठला, कारण जपानची लोकसंख्या ही प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन होती आणि त्या प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशनला त्या लोकांनी उद्योगधंदे उभे करून दिले आणि ते उभे राहिले। चायना प्रचंड आपल्यापेक्षा जास्त लोकसंख्या होती तरी सुद्धा चायना आर्थिक महासत्ता म्हणून उभी राहिली, कारण चायनामधल्या प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशनला उद्योगधंदे दिले। आज घडीला सरासरी वय जपानचं जे आहे ते 80 पुढे आहे। आज घडीला चायनाचं सरासरी वय जे आहे तेही 50-55 पुढे सरकलेलं आहे, पण आज घडीला भारताचं जे सरासरी वय आहे ते साधारणतः
25 point something आहे. म्हणजे आपण तरुणांचा हा देश आहे, प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशनचा देश आहे. गरज होती या प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन असणाऱ्या देशातल्या तरुणाईला उद्योगधंदे आणि रोजगार देण्याची. आणि हाच मुद्दा डोक्यात ठेवत 2014 या लोकांनी सांगितलं होतं की दरवर्षी 2 crore लोकांना रोजगार देऊ. मात्र तसं करण्यात ते सपशेल अपयशी ठरले, कारण इथे अर्थनीती फसली, इथे नियोजन फसलं, इथे इम्प्लिमेंटेशन फसलं. आणि या फसलेल्या इम्प्लिमेंटेशनचा जो सगळ्यात मोठा फटका बसला तो आमच्या सगळ्या तरण्याताठ्या पोरापोरींना. आमची पोरं काय करतायत? आमच्या पोरांना जर विचारलं काय झालं रे, डीएड झालं, काय झालं बीएड झालं, काय झालं एमएड झालं, काय झालं बीपीएड झालं, एमपीएड झालं, आणि होतंय काय, डीएड बीएड बीपीएड एमपीएड मधला डी निघून गेला, बी निघून गेला, एम निघून गेला, पी निघून गेला, येड तेवढं शिल्लक राहिले, येड तेवढं. आणि ते कुणामुळे? या चुकीची अर्थव्यवस्था राबवणाऱ्या आणि नियोजन करणाऱ्या लोकांमुळे. मग या लोकांचे हे बुरखे आणि यांचं अपयशी राजकारण आणि यांची अपयशी नीती आणि यांचा हा सगळा चेहरा उघडा पाडला पाहिजे. म्हणून ही महाप्रबोधन यात्रा आहे की लोकशाहने झाले पाहिजे. ही महाप्रबोधन यात्रा का आहे? ही महाप्रबोधन यात्रा यासाठी आहे की सगळ्यात मोठी गोष्ट हब जसं सांगतो, सॉरी मॅकेवली असं सांगतो की जनता जशी असते नेते तसे मिळतात. जर असं वाटत असेल की नेता चांगला मिळाला पाहिजे, नेता सच्चा असला पाहिजे, तर त्याची पूर्व अट ही आहे की जनता सुद्धा सच्ची असली पाहिजे. आणि म्हणून एक सच्चा जनतेला सच्चा नेता मिळवून देण्यासाठी आधी जनता सजग मतदार म्हणून प्रबोधित झाली पाहिजे. मतदारांना कळलं पाहिजे की आपण काय करतोय आणि काय नाही करतोय. आपला योग्य उमेदवार निवडता आला पाहिजे. तुमचा लोकप्रतिनिधी जर योग्य असेल तर तो तुमचे प्रश्न सोडवेल. हे समजावून सांगण्यासाठी ही महाप्रबोधन यात्रा गावखेड्यांमधून जाणार आहे. ही महाप्रबोधन यात्रा ही पहिल्या टप्प्यात लोकसभा लेवलला असेल आणि दुसऱ्या टप्प्यात ही विधानसभा लेवलला असेल. 48 मतदारसंघातनं ही पहिल्या टप्प्यात जाईल, दुसऱ्या टप्प्यात ही 288 मतदारसंघात थोडीशी खाली उतरून जाईल आणि गावखेड्यामध्ये जाऊन कष्टकरी, बांधावर असणारा, असंघटित कामगार, कागद कागदपत्रा गोळा करणारा शेतकरी, विटभट्टी कामगार असेल, आमचा बेरोजगार भाऊ असेल, आमच्या बहिणी असतील, गृहिणी असतील, महिला उद्योग असेल, बचत गटातल्या बायका असतील, या प्रत्येकाकडे जाऊन जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रातला माणूस म्हणून माणूस जोडण्याचं काम ही महाप्रबोधन यात्रा करेल. दादा हो, माझ्याकडे चिकार बोलण्यासारखे मुद्दे आहेत. मी तासन तास बोलू शकते, हाडाची प्राध्यापिका आहे, परंतु मला तुमच्यासारखंच भास्कर दादांना ऐकायचे. नाही नाही, पण मला आज फक्त ही कॉन्सेप्ट क्लिअर करायची होती की महाप्रबोधन यात्रा म्हणजे काय आणि ते महाप्रबोधनच शब्द का घेतला. त्याचं कारण असं होतं की प्रबोधित झाले पाहिजेत लोक. जर प्रबोधनकारांचा वारसा या शिवसेनेला आहे तर लोकांना प्रबोधित करण्याची जबाबदारी सुद्धा शिवसेनेने घेतली पाहिजे. पण ते महाशब्द आम्ही याच्यासाठी घेतला कारण महाराष्ट्र आम्हाला सगळा, महाराष्ट्रातलं प्रबोधन करणाऱ्या सगळ्या लोकांना, आम्हाला सगळ्या संतांना, महापुरुषांना त्यात घ्यायचं होतं. काही जण म्हणाले की याच्यात याचा फोटो नाही, त्याचा फोटो नाही, हा फोटो. दादा हो, हा महाराष्ट्र घडवण्यासाठी इतक्या अनगिनत संतांनी, महापुरुषांनी आणि महामानवांनी योगदान दिलेलं आहे की जर ते सगळे फोटो जर करायचे म्हटलं तर ही स्क्रीन सुद्धा कमी पडेल. त्यामुळे त्याच्यात पुन्हा काही वादंग नको म्हणून फोटो टाळले आणि महाप्रबोधन हा एकच शब्द इथं घेतला. आणि हा एकच शब्द घेऊन महाराष्ट्रभर या सगळ्या मंडळींचा विचार तर पोचवायचा, परंतु राजकीय दृष्ट्या पॉलिटिकल अवेअरनेस इज अ मोस्ट इम्पॉर्टंट फॉर राजकीय सजगता ही कुठल्याही देशाला महासत्ता बनवण्यासाठी अत्यंत गरजेची असते हे सांगण्याचा हा सगळा प्रयत्न होता. आणि त्या प्रयत्नातनं आज महाप्रबोधन यात्रेची सुरुवात झाली आहे. मी भास्कर दादांचे आभार मानलेच पाहिजेत की माझ्यासारख्या अत्यंत नवख्या आणि म्हणजे राजकारणातही नवखी आहे, वयानं आणि अनुभवानं तर त्यांच्यापेक्षा खूपच लहान आहे, तरीसुद्धा मला आशीर्वाद देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी भास्कर दादा एका विनंतीवर आलेत.
इथे विनायक राऊत साहेबांनी उपस्थिती लावली, राजन विचारे दादांनी इतकं छान नियोजन करून दिलं, मला माझा भाऊ केदार दिघे यांनाही सांगायला हे आवडेल की महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी आपल्याला यायचंय, आपल्याला याच्यासाठी यायचंय की दिघे साहेबांच्या बद्दल जे अनेक गैरसमज महाराष्ट्रात पसरवण्याचं काम काही लोकांनी केलेलं आहे त्यांना समजावण्यासाठी दुसरे दिघेच लागणार आहेत, लोहा लोहे को काटता है, त्यामुळे तेही करणं गरजेचं आहे।